नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय गोटातून आज दिवसभरातली एक मोठी बातमी. एकनाथ शिंदे गट आता मुंबईत नवं मुख्यालय उभारणार असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे शिंदे गटाचं मुख्यालय दादरमध्येच बांधलं जाण्याची माहिती शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे गट अशी टफ फाईट मुंबईत पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून लवकरच स्वतंत्र शाखा उभारल्या जातील, शाखा प्रमुखांची घोषणा होईल असंही सरवणकरांनी स्पष्ट केलंय. समाजसेवा करण्यासाठी अगदी कोणाच्या तरी समोरच जाऊन उभं राहायला पाहिजे असं काही नाही, किंवा ते सेना भवनाच्या बाजूलाच असायला हवं असंही नाही. लोकांना सोयीस्कर होईल असे ठिकाण, असं जागा असली पाहिजे. मुंबईतल्या अनेक समस्या आहेत, त्या समस्यांना वाचा फोडण्याची गरज आहे आणि शिंदे साहेब स्वतः येऊन ह्या समस्या सोडवण्यासाठी बसणार आहेत आणि त्यामुळे त्यांना साजेस असं एखादं ऑफिस असावं, कार्यालय असावं. कुठल्या नावाने काम होतं हे आवश्यक नाही. शिवसेना भवन, शिवालय ही सगळी शिवसेनेने म्हणजेच आम्हीच अनेकदा उच्चारलेली आणि त्या माध्यमातून काम केलेले आम्ही लोक आहोत. त्यामुळे कुठलं नाव असावं हे आज ठरलेलं नाही किंवा ठरवलेलं नाही. मात्र हे निश्चित दादरमध्येच शिंदेसाहेबांना बसण्यासाठी एक निश्चित असं एक कार्यालय होईल. कुठे असेल आणि कधी सुरू होणार? साधारणतः 15 दिवसात हे कार्यालय सुरू व्हावं अशा प्रकारची आमची वेळापत्रक आहे. शिवसेना भवनाचा इतिहास जरा जाणून घेऊया. इतिहासाच्या पानांमध्ये शिवसेनेच्या या भवनाचा अनेक घटनांनी उल्लेख आहे. शिवसेनेला कार्यालयाची उणीव जेव्हा 70s जाणवायला लागली तेव्हा सेना भवनाची निर्मिती करण्यात आली. त्याआधी बाळासाहेबांच्या घरातूनच शिवसेनेचं सगळं काम सुरू होतं. 2 खोल्यांमधून शिवसेनेचा सगळा कारभार चालायचा. 74 सेना भवनाची निर्मिती झाली. उमरबाई नावाच्या मुस्लिम व्यक्तीनं ही जागा दिली शिवाई ट्रस्टला. सेना भवनामध्ये दुकानदारांसाठी नंतर जागा देण्यात आली. गडकिल्ल्यांच्या धर्तीवरती सेना भवनाची निर्मिती करण्यात आली. 19 जून 1977 सेना भवनाचं अधिकृतपणे उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारं भवन असेल असं बाळासाहेबांनी सांगितलं. 93 सेना भवनाजवळच्या पेट्रोल पंपाजवळ बॉम्ब हल्ला झाला, त्यात नुकसान झालं. तर 26/11 हल्ल्याआधी सेना भवनाची रेकी केल्याचं सुद्धा उघड झालं. बॉम्ब हल्ल्यानंतर 2006 सेना भवनाचं नूतनीकरण करण्यात आलं. 27 जुलै 2006 उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सेना भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. मराठी अस्मितेमुळे आणि शिवसैनिकांचं एक भावनिक नातं सेना भवनाशी असल्यानं या सेना भवनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिकडे शिवसैनिकांना आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक नवा कानमंत्र दिलाय. आज बैठक घेतली. या बैठकीत शिवसेनेच्या सेना भवनामध्ये आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या नगरसेवकांशी संवाद साधला, त्यांना त्यांनी कानमंत्र दिला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला अनेक आमिष दाखवली जातील, मात्र कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीच्या आधी सावध पवित्रा घेतलाय. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेची वॉर्ड पुनर्रचना रद्द केल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. त्याविरोधात शिवसेना आता पुन्हा एकदा कोर्टात जाणार असल्याचं कळत आहे. नेमकी कोण मीटिंग घेणार आहे, विषय काय आहे आणि सध्या महाराष्ट्रामधला जे काय घडामोडी आहेत मे बी त्याच्या पलीकडचा विषय असेल, कारण त्याच गोष्टीला चिटकून राहणारे नाही आहे सैनिक आमचे, त्यामुळे वेगळा विषय असेल मे बी. आणि त्यामुळे सगळेच आलेले आहेत, बरेचसे जण त्यांनी कॉल केलेले आहेत की आम्ही येऊ नाही शकत आहे, कोण घरात आजारी आहे, तर कोण तिरुपतीला गेले आहेत, कोण गावाला गेलेले आहेत, त्यामुळे येत नाही आहेत. 15-16 तरी नगरसेवक नसणार आहे, पण बाकीचे जे मुंबईत आहेत आणि ज्यांना त्यांनी कळवलं पण आहे आणि ज्यांना वेळ आहे ते आलेले पण आहे. एवढंच म्हणणं आहे, आघाडीमध्ये सगळेच प्रत्येकाने जरा असं नका समजू की हा फक्त सुरुवात शिवसेना आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने संपूर्ण देशात राजकारण चाललंय त्याकडे अशा वरिष्ठ नेत्यांनी नीट लक्ष देऊन भाष्य केलं.
आरे कारशेडच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरूच आहे. केवळ अहंकारामुळे उद्धव ठाकरेंनी आरेमध्ये कारशेड होऊ दिलं नाही असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. पर्यावरणाच्या चिंतेमुळे नाही तर अहंकारामुळे कांजूरमार्ग इथं कारशेड नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. अंजूर मार्गची जागा मेट्रो 3 करता योग्य नाही असा रिपोर्ट आमच्याही काळातल्या कमिटीने केला आणि स्वतः उद्धवजी ठाकरे साहेबांनी जी समिती तयार केली होती हाय लेवलची ACS सौनिक यांची त्या समितीने स्पष्ट अहवाल दिला की हे कारशेड मेट्रोमध्येच फिजिबल आहे. ते कांजूरमार्गला नेलं तर प्रचंड खर्च वाढेल आणि 4 वर्ष डिले होईल. त्यामुळे त्यांच्याच कमिटीचा तो रिपोर्ट आहे. मला असं वाटतं केवळ इगो करता कांजूरमार्ग त्यांनी त्या ठिकाणी धरून ठेवला आणि आम्ही देखील वारंवार हीच भूमिका घेतली की जर कांजूरमार्गची जागा रिकामी असती त्याचा वाद नसता तर तिथे खर्च करूनही नेला असता पण तिथे वाद चाललेला आहे. गुरुवारी पंकजा मुंडेंनी भाजपला घरचा आहेर दिल्यानंतर आता भाजपकडून सारवासारवाची भाषा सुरू झाली आहे. भाजपचे सगळेच नेते आता त्यांना योग्य ती मोठी जबाबदारी सोपवली जाईल असं सांगून वेळ मारून नेत आहेत. तर पूर्वाश्रमीच्या भाजप नेत्यांनी पंकजांना मोलाचा सल्ला दिला आहे. पाहूया खास रिपोर्ट. तेवढी माझी पात्रता नसेल. अजून पात्रतेचे लोक असतील तर माझी पात्रता नसेल. पंकजा मुंडेंनी पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे भाजपला घरचा आहेर दिलाय आणि त्यानंतर भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे आणि वेगवेगळ्या राजकीय चर्चांना ऊत आलाय. पंकजा मुंडे यांच्या विधानामुळे त्या नाराज असल्याचं बोललं जात आहे. महिलांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने आधीच विरोधक टीका करतायत आणि त्यातच पंकजा मुंडे यांच्या या विधानामुळे त्यांच्या हाती आयतं खोलीतच मिळालंय. गिरीश महाजनांनी सारवासारव करत पंकजा यांच्या नावाचा भाजप पक्षश्रेष्ठी नक्की विचार करतील आणि त्यांना लवकरच मोठी जबाबदारी सोपवण्यात येईल असं म्हणत स्पष्टीकरण दिलंय. त्यांची कुठे नाराजी आहे मला असं वाटत नाही. निश्चित पक्षश्रेष्ठी त्यांच्याबाबत गांभीर्याने विचार करतील. त्यांना अजून मोठं पद त्या ठिकाणी मिळेल. मला तर असं वाटतं की माझ्यापेक्षा मोठी जबाबदारी पंकजा त्यांना मिळाली आहे. मध्य प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून तिथे काम करणं आणि एक मोठं चॅलेंजिंग काम आणि तिथे ज्या पद्धतीने मध्ये पोटनिवडणुका झाल्या तिथे पंकजा ते ठाण मांडून बसल्या होत्या. पक्षाने ते विजयी सुद्धा केलेला आहे. त्यामुळे मला तर असं वाटतं की पंकजांकडे मोठी जबाबदारी. तर पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा यांना त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांची आठवण करून देत त्यांच्यासारखी लढाई लढावी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत भाजपच्या वरिष्ठांकडे दाद मागावी असा वडीलकीचा सल्लाही दिलाय. पंकजाताई मुंडेंना शुभेच्छा आहे की त्या ठिकाणी त्यांनी मंत्रिमंडळात येण्यासाठी अजून काही काळ वाट न पाहता भेटावं वरिष्ठांना. शिंदे गटाचे नेते दीपक केसरकरांनी पंकजा यांना भाजप निश्चितपणे मोठी जबाबदारी देईल असा विश्वास व्यक्त केलाय. मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचा आहे. निश्चितपणे त्यांच्यावर त्यांच्या पक्षश्रेष्ठी जे आहेत दिल्लीवरून सगळ्या प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व करत असतात. त्यांनी त्यांना वरिष्ठ पदावर भाजपच्या नेलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत त्यांचा सॉफ्ट कॉर्नर आहे कारण त्यांना त्यांच्या वडिलांचा वारसा आहे. पंकजा यांच्या या खदखदीनंतर आणि झडणाऱ्या चर्चांनंतर भाजप श्रेष्ठींकडून पंकजा यांना खरंच राष्ट्रीय स्तरावरती एखादी मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे का हे येत्या काही दिवसातच दिसून येईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यातल्या सत्तांतरानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मंत्री झाले. नवीन प्रदेशाध्यक्ष कोण याची चर्चा सुरू असताना माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची आता घोषणा करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी तर मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार यांना नियुक्तीचं पत्र दिलं आहे. राष्ट्रीय महासचिव अरुण सिंग यांच्या सहीने हे पत्र देण्यात आलं आहे. भाजपच्या श्रेष्ठींनी बावनकुळेंच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. 2 वर्षात होणारी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर 4-5 महिन्यात होणारी विधानसभेची निवडणूक या पार्श्वभूमीवर बावनकुळेंच्या रूपानं प्रदेशाध्यक्ष म्हणून OBC चेहरा दिला गेला.
तर चंद्रशेखर बावनकुळे हे आता महाराष्ट्र भाजपचे कारभारी असतील, मुंबईचे कारभारी असतील आशिष शेलार, या दोघांकडे एक मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि जबाबदारी मिळाल्यानंतरच दोघांनीसुद्धा आपापली टार्गेट सेट केलेली आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टपणे सांगितलं की पुढच्या काळात स्वबळावर 200 जागा हे भाजपचं महाराष्ट्रातलं टार्गेट असेल, तर मुंबईचा महापौर बसवणं हे आशिष शेलार यांचं टार्गेट असेल. तर या दोन्ही नेत्यांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. आशिष शेलार हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात मुंबईमधले भाजपचे, त्यांना अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला चंद्रशेखर बावनकुळे जे विदर्भातले भाजपचे ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात, त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. माझी एक कार्यकर्ता म्हणून निवड झाली आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन या महाराष्ट्राचा जो एकंदरीत 12 कोटी जनता आहे या जनतेला सोबत नेण्याचं आमचं काम आहे. आणि महाराष्ट्रातले सर्वच प्रश्न सोडवण्याकरता आज जे सरकार आलं आहे, देशामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदींचं सरकार, महाराष्ट्रात एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीसचं सरकार, या सरकारचे समन्वय करून सत्ता आणि संघटना यांचा मिलाप करून जास्तीत जास्त समाजाचे प्रश्न, जास्तीत जास्त शेवटच्या माणसाचे प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत करणे, सर्व समाजाला सर्व जातीला सोबत घेऊन, सर्व जनजातीला सोबत घेऊन, आदिवासी असतील, मागासवर्गीय समाज असेल, या देशातला राज्यातला ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, या देशातल्या सर्व समाजांना सोबत घेऊन एक नंबरचा पक्ष मी तर म्हणेल पुढच्या काळामध्ये 45+ लोकसभा आणि 200+ विधानसभा या महाराष्ट्रात निवडून आणून खऱ्या अर्थाने जनतेचं सरकार या महाराष्ट्रात आलं पाहिजे, याकरता संघटना मजबूत करण्याचं काम आम्ही करणार आहोत. चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आल्यावर देवेंद्र फडणवीसांनी दोघांचंही ट्विटरद्वारे अभिनंदन केलेलं आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. त्यांना पुढील कार्यकाळासाठी अनेकानेक शुभेच्छा. भाजप जनता पार्टी मुंबईच्या अध्यक्षपदी माझे सहकारी आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन. पुढील कार्यकाळासाठी मी त्यांना अनेक शुभेच्छा देतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हणत त्यांचं अभिनंदन केलं. दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो. आगामी काळामध्ये दोघांनाही खूप निवडणुका आहेत. बावनकुळेजींना महाराष्ट्रातल्या नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आहेत. आशिष शेलारांना मुंबईची विधानसभेची पोटनिवडणूक आणि महानगरपालिका आहे. त्या दोघांनाही आगामी काळात होणाऱ्या निवडणुका, आगामी काळात संघटना वाढवणं, आगामी काळामध्ये लोकांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रेम निर्माण करणं, न्यूट्रल लोकांना भारतीय जनता पार्टीचे मतदार म्हणून कन्व्हर्ट करणं, त्यासाठी मी खूप शुभेच्छा देतो. आशिष शेलार यांच्यासारखा अनुभवी, ज्यांनी 35-82 नगरसेवक ज्यांच्या अध्यक्षतेखाली भाजपचे मुंबई महापालिकेत निवडून आले, अशा कार्यकर्त्याची निवड होणं मला असं वाटतं त्याला एक वेगळं महत्व आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता मंत्र्यांचं खातेवाटपावरून विरोधकांकडून टीका केली जाते, कारण मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी मंत्र्यांचं खातेवाटप झालं नाही. लवकरच खातेवाटप होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय, मात्र खातेवाटप रखडण्यामागे विविध राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. मी सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार, मी शंभूराज शिवाजीराव देसाई, मी गुलाबराव रघुनाथ पाटील, मी उदय रवींद्र सामंत, मी दीपक केसरकर. शिंदे सरकारमधील 18 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन 3 दिवस उलटून गेले तरी अद्यापही त्यांना खातेवाटप करण्यात आलं नाही. सरकारचं खातेवाटप रखडण्यामागे कोणतं खातं कुणाला द्यायचं यावर शिंदे फडणवीसांमध्ये एकमत नसल्याचं बोललं जात आहे. गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल ही अत्यंत महत्वाची खाती मानली जातात.
या खात्यांचं वाटप करताना शिंदे फडणवीसांची मात्र कसोटी लागणार आहे. कारण 2014 मध्ये भाजपनं ही सगळी क्रीम खाती स्वतःकडे ठेवली होती. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गृह खातं स्वतःकडे ठेवून घेतलं होतं. शिंदे सरकारमध्ये हे खातं कुणाकडे जाणार याविषयी आता उत्सुकता आहे. लवकरच खातेवाटप होईल असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्र्यांनी दिलंय. लवकरच होईल, काळजी करू नका, लवकरच तुम्हाला खात्यांच्या संदर्भातली माहिती मिळेल. तोपर्यंत तुम्हाला बरं आहे, दिवसभरात तुम्ही 3-4 प्रकारची खाती तयार करताय, लोकांना वाटताय, पालकमंत्री वाटताय, तुम्हाला एक चांगलं काम मिळालं आहे. आम्ही जर पेपर फोडून टाकला तर तुम्हाला दिवसभर चालवायला काम थोडी मिळणार आहे. राज्यात सत्ता स्थापनेपासून शिंदे फडणवीस सरकारला सतत विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागतंय. राज्याची सूत्र हाती घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचंही बघायला मिळालं. शिंदे फडणवीसांनी शपथ घेतल्यानंतर जवळपास 40 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडला. नुकतंच शिंदेगट आणि भाजपच्या प्रत्येकी 9 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मात्र आता खाते वाटप रखडल्याचं बघायला मिळतंय आणि त्यामुळे विरोधकांना पुन्हा एकदा शिंदे सरकारवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. सध्या सगळे बिनखात्याचे मंत्री आहेत, चांगली गोष्ट आहे. त्यांना आता लवकरच खाते मिळतील का? त्यांनी सांगितलंय की कोण म्हणतंय की आता शिंदेसाहेब त्यांच्या ग्रुपपैकी सगळ्यांना शिंदे गटाला एक एकच खातं देणार आहेत वगैरे वगैरे अशी चर्चा ऐकायला मिळते. त्यांचं खातेवाटप इथल्यामुळं अडकलंय का काय, वरनं अजून ग्रीन सिग्नल आला नाही म्हणून अडकलंय ते आपल्याला माहिती नाही, पण तो होईल खातेवाटप. शिंदे फडणवीस सरकारमध्ये आता सत्ता वाटप कसं होणार? भाजप 2014 फॉर्म्युला कायम ठेवणार की नवा फॉर्म्युला तयार होणार हे खाते वाटपानंतर अधिक स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांची पुण्यात भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातल्या पर्यटन स्थळांच्या विकासाबाबत चर्चा झाल्याचं कळत आहे. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना उदयनराजेंनी शिवसेनेवर टीका केली, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केल्याचंही त्यांनी म्हटलं. शिवसेना आहेच की आता ही कोणाची म्हणजे मग तसं मग काय म्हणायला पाहिजे? शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन करणं शिवसेना मी म्हणायची का माझी आहे? अरे वा, मग माझीच म्हणली पाहिजे ना, महाराष्ट्र माझंच म्हणलं पाहिजे का नाही म्हणायचं? हा संपूर्ण महाराष्ट्र या लोकशाहीमध्ये लोकांचं आहे. प्रत्येकजण सांगा बोलायचं की मराठा आरक्षण, मराठी असून तुम्ही काय केलं आरक्षणासाठी? नुसतं नावं लावा पाटील आणि हे जाधव माडिक हे ते शिर्के भोसले, काय केलं काय? देवेंद्रांनी मराठा नसताना त्यांनी जेवढं केलं फडणवीस, आणि त्यालाच तुम्ही सांगता की ते मराठा नाही? किती जातीवाद, मी तर जातपात मानत नाही, शिवाजी महाराजांनी मानली नाही.